कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक न लढवण्याची माहिती दिलेली आहे। ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याने आपण या प्रक्रियेतून थांबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असं कृष्णराज महाडिक म्हणाले आहे। आज आमचे सगळ्यांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो आणि माझा आग्रह हा होता की ही जागा कोल्हापूरची उत्तरची भारतीय जनता पार्टीकडे यावी आणि आपण या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळू शकेल। या संदर्भात मी माझी भावना त्यांना सांगितली, परंतु असं समजण्यात आलेलं आहे की ही जागा शिवसेनेकडे राहणार आहे, त्यामुळं मी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता सहभागी होत नाही आहे। परंतु जे कोण महायुतीचे उमेदवार असतील कोल्हापूरमध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि आमचं संपूर्ण महाडिक कुटुंब असेल आम्ही सर्वजण त्या उमेदवारांच्या पाठीमागे राहून त्यांचा प्रचार करणार। आपले प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूरहून याबद्दल अधिक माहिती देत आहेत। शेखर, महाडकांचा त्यांची महत्वाकांक्षा किंवा त्यांचा स्टेक सध्या तरी त्यांनी काढून घेतलेला असला तरी सांगलीमध्ये जे शिवसेना काँग्रेसच्या बाबतीत घडलं होतं तसला काही प्रकार इकडे बघायला मिळेल का? खरंच मनमुटाव गेलेला आहे आणि मनोमिलन झालेलं आहे असं मानायचं का? प्रसन्न सर, तुम्ही जसं म्हणाला की सांगलीप्रमाणे जे चित्र त्या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालं होतं ते चित्र कोल्हापुरात पाहायला मिळणार नाही, याच्यासाठी कारण दोन्ही नेत्यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की त्या ठिकाणी महायुतीचा जो उमेदवार या ठिकाणी रिंगणात असेल त्याच्या पाठीमागं ताकद लावून आपण पूर्णपणे उभं राहायचं आणि त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आणायचं। दुसरीकडे नाना कदम ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक होते, त्यांची भूमिका मात्र आज महत्वाची आहे। त्यांचा मेळावा देखील सुरू आहे, त्या मेळाव्याच्या माध्यमातून नाना कदम मात्र काय भूमिका घेणार आहेत हे मात्र सध्या अनेकांना त्याकडे लक्ष लागून राहिले। मात्र दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनाच कोल्हापूर उत्तरची उमेदवारी जी आहे ती मिळेल अशा पद्धतीचा विश्वास गेल्या 2 दिवसांपासून स्वतः राजेश क्षीरसागर व्यक्त करताना पाहायला मिळाले होते आणि आज सुद्धा रात्रीपर्यंत आज ही यादी जी आहे ती जाहीर होईल अशी शक्यता। नक्की शेखर, एकूणच कोल्हापूरमधली बंडखोरी किंवा कपातलं वादळ हे कपातलंच ठेवण्यामध्ये महायुतीला यश आलेलं आहे, भाजपाला यश आलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।